नमस्कार, मी ऋषिकेश. गोवन वार्ता लाईव्ह आणि प्रुडंट मीडियाच्या वकालतनामामध्ये तुमचं स्वागत. पाहूयात आज दिवसभरातील वकालतनामा. बातमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त वक्तव्यासंदर्भातली. छत्रपती शिवरायांसंबंधी अपमानजनक टिप्पणी करून हिंदू धर्मीय तसंच शिवप्रेमींच्या भावना दुखावल्याच्या कारणास्तव फादर बोलमॅक्स परेरा यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 295, 504 खाली वास्को पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फादर परेरा यांना त्वरित अटक करण्याची मागणी करण्यात आली. यानंतर फादर परेरा यांनी सारवासारव करताना काही स्पष्टीकरण दिलं आहे. तथापि या स्पष्टीकरणाला काहीच अर्थ उरला नसून त्यांना त्वरित अटक झालीच पाहिजे अशी मागणी शिवप्रेमींनी केली. फादर परेरा यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. दरम्यान यासंदर्भात आज मडगाव जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. मात्र फादर परेरा यांचा अटकपूर्व जामीन मडगाव सत्र न्यायालयानं फेटाळून लावला आहे. यासंदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मुकेश कुमार. In the case for hurting religious sentiment, Father Bolmaks has filed anticipatory bail application before the Margao court. This application came up for hearing on Monday, but Vasco police sought some time to file its reply. Now the matter has been adjourned for Tuesday. Meanwhile, counsel for Father Bolmaks sought interim relief from the arrest till the pendency of the application, which the court denied. It means Vasco police is free to arrest Father Bolmaks, but it totally depends upon the investigating officer. Mukesh Kumar for Prudent.